करून टीम 94 हा संघ मात्र मागे पडला. चला, दोन पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. सामना क्रमांक दोन, दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघू शकतायत. कार्तिक इलेव्हन काजू हा संघ आणि हंशिता स्पोर्ट्स, तर हंशिता स्पोर्ट्स या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि कार्तिक इलेव्हन काजू या संघाला आव्हान दिलंय फलंदाजीकरिता. जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2024 पावसाळी रबर क्रिकेटची ही महास्पर्धा अगदी आपण बघू शकता. आज ओपन गटाला आपण प्राधान्य दिलंय. पहिला दिवस सदानंद स्मृती या संघाने मात्र क्वालिफिकेशनचं तिकीट पक्क केलं. कालचा दिवस सिद्धी इलेव्हन गोखिवरे हा संघ अगदी आपण बघू शकतात क्वालिफिकेशनमध्ये अंतिम तीनमध्ये दाखल झाला. तर आजच्या दिवसातून आठ संघांना अगदी आपण प्राधान्य दिले. व्यावसायिक क्रिकेटर या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतील. तर इथून कशा पद्धतीची कामगिरी ही दोन्ही संघाकडनं बघायला मिळेल याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. व्यावसायिक क्रिकेटर मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या दिवसामध्ये सुद्धा बघितली. पहिल्याच मॅचमध्ये स्टार खेळाडू आकाश जहांगीर सारखा एक खेळाडू मात्र बघायला मिळाला. रवी भुंबक सारखा खेळाडू बघायला मिळाला. पवन केने सारखा खेळाडू बघायला मिळाला. करिश म्हात्रे, जेपी हा सुद्धा मात्र आपण बघू शकतायत. मोठी मोठी नावं आहेत ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये आज आपली एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आणि ते सर्व क्रिकेटर आज पावसाळी रबर क्रिकेटमध्ये खास करून जाधव स्पोर्ट्सच्या या मैदानावर अगदी बघू शकतात बहुजन विकास आघाडी चषकामध्ये खेळताना बघायला मिळतील. चला दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन प्लीज, दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन, चला ट्वेल्थ मॅन लवकरात लवकर आपण या, दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन. चला प्लीज दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन 12वा प्रतिनिधी आपण पाठवून द्यायचा आहे. स्ट्राइक इनला बॅटर मिस्टर नागेश वाडेकर, याला आपण बघू शकतायत नागा, आणि नॉन स्ट्राइक इनला यश चौहान. गोलंदाजी ट्रॅक वर मुकुल या ठिकाणी सुसज्जित झालाय. नागा अगदी आपण बघू शकतायत पहिला चेंडू या ठिकाणी पंच नीरज कलवा एक एंड आपण बघू शकतायत. धीरज जा आहेत पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स वन फॉर दी ओव्हर असा मात्र इशारा सुद्धा दिलाय पंचांनी. पहिली धाव या ठिकाणी अतिरिक्तच्या स्वरूपाने सांघिक खातं ओपन केलं जात आहे. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील, पंचांनी सिंगल अप केलाय. ज्या नागेशने अगदी मान्सून ब्लास्ट मध्ये आपली छाप सोडली होती, एकमेव जे शतक झळकावलं होतं तोच नागा यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशेला जातोय. बिग फिश बडी मछली जाल में बसली हुई आणि मुकुल याने अगदी आपल्या बघू शकतात पहिला चेंडू वाईट जरी हाताळला तरी सुद्धा दुसरा चेंडू योग्य त्या लाईनवर योग्य त्या टप्प्यावर आणि बॅटची एज लागली आणि खूप चांगल्या पद्धतीने अगदी बघायचं झालं तर नागा याची खेळी यावेळेस येते संपुष्टात. म्हणून मी म्हटलं की ही खेळपट्टी त्या पद्धतीने नाहीये की आल्या आल्या तुम्ही मोठे स्ट्रोक खेळू शकता, कारण की खेळपट्टी ओढली आहे आणि जास्तीत जास्त बाउन्स झाल्या कारणाने खेळपट्टी थोडीशी स्किडी बनलंय. म्हणजे चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड होतोय, जोरकस येतोय आणि तिथून मात्र तुम्हाला थोडंसे कटचे फटके खेळण्याकरिता पुलचे फटके खेळण्याकरिता थोडंसं रेडी राहावं लागेल, सज्ज राहावं लागेल. इथून पहिला अगदी बघू शकता चेंडू वाईट जरी आला दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक झाला मुकुलच्या माध्यमातून फलंदाजाला बाद व्हावं लागलं. दोन तगड्या संघांदरम्यान या सामन्यामध्ये सुद्धा स्टार खेळाडू नुकताच आपण बघितला नागा बाद झालाय. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक एंड यश चव्हाण सुद्धा आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करिता यश चव्हाण हा सुद्धा मात्र एक मोठा खेळाडू आहे. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय विश्वकर्मा याला आपण बघू शकतायत. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सर या नावाची पदवी आहे, खास करून गावदेवी धानिव संघाचं मागील कित्येक वर्षापासून ज्या खेळाडूने नेतृत्व केलंय तो जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रेक्षकांच्या माहितीकरिता हा सामना कार्तिक इलेव्हन काजू हा संघ फलंदाजी करतोय, तर हंशिदा स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इथून चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल कार्तिक इलेव्हन काजू या संघाला सुद्धा. तर हंशिदा स्पोर्ट्स हा संघ प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत तरी पहिल्या चेंडूवर विकेट मिळाले, सिंगल धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने जॉईन झाले नव्याने फलंदाज जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस व्हाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त आपण बघू शकतात काहीतरी करण्याचा प्रयत्न मुकुल या ठिकाणी बघायला मिळतोय. सिंगल येत आहे, सिंगलच्या सहाय्याने धाव फलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. टू रन्स ऑन कार्ड, दोन धावा यावेळेस कट केले खूप चांगल्या पद्धतीने. चेंडू निघून गेला बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये, थोडासा पाण्यामध्ये चेंडू स्टॉप झाला. जोपर्यंत चेंडूला उचलले फील्ड केले या दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात. म्हणून पहिली धाव ही खूप महत्वपूर्ण आहे, कारण की आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर ज्याच्या नावावर 100 शतक आहेत तो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हा सुद्धा 33 वेळा डकवर बाद झालाय, हा रेकॉर्ड आहे. म्हणून पहिली धाव एका फलंदाजाला खूप महत्वपूर्ण. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा सिग्नल अप होतोय, आणखी एक विकेटचं पतन होईल. जबरदस्त गोलंदाजीचं कृत्य करण मुकुल मैदानाच्या आतमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण करत असताना आपल्या संघाकरिता, कारण की प्रथमता बाद केलं नागा याला आणि तदनंतर जय याची खेळी सुद्धा संपुष्टात होत आहे. धावफलक 4 या अंकांवर थोडीशी स्थिती आपण बघू शकतात नाजूक आहे. कार्तिक इलेव्हन काजू या संघाची 4 या अंकांवर 2 विकेटचं पतन.
चला फलंदाज प्लीज थोडीशी काय करा. एक खेळाडू बाद झाल्यानंतर प्लीज सर्वांना विनंती करतोय की आपण आपला खेळाडू रेडी ठेवायचा आहे, कारण की वेळ थोडासा वाजवायचा आजच्या दिवसामध्ये, कारण की आज फायनलचा फेस सुद्धा आहे. म्हणून सर्वांना विनंती असेल की आपण वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करायचं आहे. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर किसन देवेंद्र, एक हर हुनरी असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आज मोठमोठे स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव मिळेल, एक अतिरिक्त धावीच्या सहाय्याने धावफलक फाय रन्स ऑन कार्ड, पाच धावा. बघा, पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नागासारखी एक मोठी विकेट मिळाली, त्यानंतर तिसऱ्या चेंडू पुन्हा एकदा वाईट आला, त्यानंतर दोन धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. आता पुन्हा एकदा वाईट आलाय. आतापर्यंत दोन स्पेलमध्ये दोन विकेट तर मिळाल्या आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस लाईन योग्य त्या पद्धतीने आहे. किसन देवेंद्र, काय जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूने सुद्धा करून दाखवला आहे, आणि स्वतःची एक वेगळी ओळख या खेळाडूने सुद्धा निर्माण केली आहे. ऑन साईडला पाट लाईनला चेंडू आदळला गेला होता, लेग लान्स केला गेलाय, एक धाव तर कम्प्लीट झालाय. जोपर्यंत फील्ड केलं जाईल एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एक एंडे यश चव्हाण उभा आहे, त्याला आता मात्र प्रथमता स्ट्राईक मिळाले. या षटकातील चेंडूंचा विचार करायचा झाला तर पाच चेंडूंचा खेळ हा कम्प्लीट झालाय, धावफलक आहे सहा अंकांवर. यानंतर शिवान स्पोर्ट चॅलेंजर प्रथमेश ठाकरे यांचा संघ अगदी बघायला मिळेल त्यांच्या समवेत. सदानंद स्मृती कामनचा संघ आपल्याला बघायला मिळेल, त्यानंतर एनएसपी बॉईज आणि एनबी स्पोर्ट्स उत्तनचा संघ. दोन्ही संघ तेवढेच तुल्यबल असतील. काही जबरदस्त पद्धतीने आजचा दिवस जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडी चषक आपण बघू शकतायत. सज्ज नव्हते, रेडी नव्हते त्यावेळेस आपण बघू शकतात पंच. सो डेड बॉलचा इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून, धावफलक आतापर्यंत सहा अंकांवर. आज संपूर्ण खेळाडू एकंदरीत बघायचं झालं तर पालघर तालुका, भिवंडी तालुका, वाडा तालुका, ठाणे ग्रामीण, ठाणे आपण बघू शकतात सिटी एरियातून या ठिकाणी, त्यानंतर आपण बघू शकतात मुंबई उपनगरातून बरेच व्यावसायिक खेळाडू आज या ठिकाणी दाखल झालेत. सर्वांचं आपण सहर्ष वेलकम करतोय पुन्हा एकदा या क्रिकेटच्या नगरीमध्ये. क्वालिटी ही नेहमीच ओळख राहिले, खास करून वसईकरांची. एकंदरीत इथून आतापर्यंत तरी बघू शकतात पहिला सामना कम्प्लीट झाला, दुसरा सामन्याला सुरुवात झालाय. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आतापर्यंत दोन गडीच्या मोबदल्यामध्ये. कार्तिक इलेव्हन काजू हा संघ जाऊन पोहोचलाय सहा अंकांवर. फील्डमध्ये थोडस चेंज केलं जात आहे, थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. फाईन लेग आहे, डीप मिड विकेट, डीप कॉर्नर रिझन, लॉंग ऑन लॉंग ऑफ, कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. यावेळेस ऑन साईडला यश चव्हाण आतापर्यंत बघ्याची भूमिका करत होता, परंतु जशी स्ट्राईक मिळाली, स्ट्राईक करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि सुपर पद्धतीने चेंडू पडला स्लॉट मध्ये आणि सरळ चेंडूला फेकून दिलं डीप स्क्वेअर लेग सीमारेषा प्लॉट मध्ये. या मिळतायत दर्जेदार क्वालिटी दर्जाच्या सहा धावा, आणि या सहाच्या सहाय्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले एकंदरीत बारा अंकांवर. आतापर्यंत कंट्रोल युक्त गोलंदाजी मुकुल करत होता, विकेट टेकर गोलंदाज बनला होता, कारण की दोन मोठे विकेट नागा, ज्याने मात्र मागील आठवड्यामध्येच एक शतक झळकावलं. मान्सून ब्लास्टची ती 3.5 लाखाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली, तो मात्र डकवर बाद झाला. आणि तदनंतर आपण बघू शकतो जयाच्या बॅटमध्ये दोन धावा निघाल्या, तदनंतर तो सुद्धा बाद होऊन तंबूच्या आशेला गेला. तदनंतर किसन देवेंद्र हा नव्याने बॅटर आला, दोन धावा त्याच्या बॅटमध्ये, सो एक धाव त्याच्या बॅटमध्ये आली. आणि जसा यश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये गेला पहिल्या चेंडूवर मात्र स्ट्राईक केलंय. खूप कमी प्रमाणात असे फलंदाज असतात की जे पहिल्या चेंडूपासून तुटून पडतात मैदानाच्या आतमध्ये. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर, आशिष हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज झालाय. स्ट्राईक एंडला किसन राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात केलंय, फटका हवेमध्ये, लॉंग अपला क्षेत्ररक्षक आहे. यावेळी जजमेंट थोडस चुकीचं झालंय. एकंदरीत बघायचं झालं तर इथून दोन धावा कम्प्लीट झाल्या, तिसऱ्या धावेकरिता आता मात्र ढुंडो ढुंडो रे साजना. हा आहे खास करून जाधव स्पोर्ट्सचा एक, जिथे आपण म्हणतो ना की पबजी जेव्हा आपण खेळत असतो एक रेड झोन असतो पबजी मध्ये, त्या रेड झोन मध्ये एखादा खेळाडू सापडला तर नक्कीच त्या पद्धतीने मात्र हा रेड झोन आहे. आणि जिथे या चार धावा कम्प्लीट केल्या गेल्यात, जर चेंडू मात्र त्या ठिकाणी हरवला तर चार धावा आपल्याला निश्चितस्वरूपी पळून काढाव्याच लागतील. म्हणून चेंडू तुम्हाला गवसून काढायचाच आहे, हरवला तरी तो शोधायचा आहे. इथून चार धावा येत आहेत, चारच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 16 अंकांवर.
16 रन्स ऑन कार्ड. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक दृश्य आपण बघितलं होतं, जेव्हा पेलारब आणि गोरसईब हा संघ खेळत होता, जेव्हा दोन चेंडूंमध्ये 10 धावांचं लक्ष होतं, त्याच दिशेने म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू हरवला होता. जवळजवळ 3 धावा कंप्लीट केल्या, चौथी धाव जेव्हा कंप्लीट करायला गेला होता तेव्हा मात्र चेंडू सापडला आणि त्या धावा सुद्धा कालच्या दिवसामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळाल्या असतात. चला चेंडू आपण द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्या, 16 रन्स ऑन कार्ड. कार्तिक इलेव्हन काजू हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप घेऊन. नागासारखा फलंदाज बाद झाला तरी सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जय विश्वकर्मा बाद झाला तरी सुद्धा अजून मैदानाच्या आतमध्ये यश चव्हाण, किसन देवेंद्र सारखा खेळाडू अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये स्थित आहे. सातत्याने क्वालिटी दाखवले आज पालघर जिल्हा म्हणायचं झालं तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठी प्रगती करतोय. 1 ऑगस्ट 2014 पासून ठाणे या शहरापासून विभाजित झाला आणि तिथून पालघर जिल्ह्याने सुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. यावेळेस नो चा इशारा आला आहे, जास्तीत जास्त बाउन्स आहे म्हणूनच पंचांच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. यड सिटीचा नो बॉल, जाधव स्पोर्ट्सचा पिक्चर आहे सुपर हिट आणि नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट. फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असतील. धावफलक आतापर्यंत 17 अंकांवर. समोरच्या दिशेने टेम्परामेंट तर चांगला आहे, डिस्टन्स गाठेल का यावेळेस मुकुल जजमेंट करतायत पुन्हा एकदा. ओहो ओ नो, जिथे बघायचं झालं तर झेल घेण्याकरिता चांगल्या पोझिशन मध्ये आला होता परंतु पावसाळी रबर क्रिकेट आहे, हवेचा झोत आहे, हवेच्या झोताच्या अगेन्स्ट चेंडू थोडासा हलका होतो, तिथून मात्र तुम्हाला योग्य त्या नियंत्रण पद्धतीने झेल घेणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. किसन देवेंद्र याला 2 जीवनदान मिळत आहेत परंतु हे तिसरं मिळणार नाहीये. आता दुरुस्ती केली जात आहे, मागचा वेडा तर पुढचा शाणा होत असताना 2 जीवनदान तर मिळाले होते परंतु तिसरं जीवनदान या ठिकाणी मात्र आपण बघू शकता. यष्टी रक्षकाने या ठिकाणी झेल टिपलाय आणि किसन देवेंद्र याचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होत असताना एकंदरीत धावफलक आतापर्यंत 19 अंकांवर. अगदी आपण चर्चा करत होतो पालघर जिल्ह्याची 1 ऑगस्ट 2014 पासून विभाजित झाला ठाणे या जिल्ह्यापासून आणि तिथून आज पालघर जिल्ह्याने सुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. धावफलक आतापर्यंत 19 अंकांवर, 19 रन्स ऑन कार्ड. तपली 8 तालुक्यांमध्ये विभाजित होत असताना विक्रमगड असेल, वाडा असेल, जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई तालुका असेल, तदनंतर डहाणू, या 8 तालुक्यांमध्ये खास करून पालघर जिल्ह्याचं हे विभाजन आपल्याला बघायला मिळालं आणि या 8 तालुक्यांमध्ये एकूण बघायचं झालं तर 29,90,116 एवढी लोकसंख्या आज पालघर जिल्ह्याची आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये तब्बली 1,007 गावं आहेत आणि या 1,007 गावांमध्ये 3,818 पाड्यांचा समावेश आहे. आज साक्षरतेचं प्रमाण चेक करायचं झालं तर 64.67 असं मात्र साक्षरतेचं प्रमाण आहे आणि एकंदरीत इथून 112 किलोमीटर लांबीचा हा मात्र समुद्र किनारा खास करून पालघर जिल्ह्याला लाभला आहे. म्हणजेच सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने पालघर जिल्ह्याने सुद्धा आज आपली प्रगती केली आहे. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर काजू, काजू जसा मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधनं एक दर्जेदार स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू झालाय रफू चक्कर, 6 धावांची मोहर, षटकार. शिवान स्पोर्ट चॅलेंजर आणि सदानंद स्मृती कामण, चला दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित झाले असेल तर प्लीज आपण या लवकरात लवकर, नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पुन्हा एकदा ब्लाइंड झाले यावेळेस, अगदी बघायचं झालं तर ही सिंगल धाव येते, दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. तू तुम्हे मे एकाच रुळावर 2 गाड्या धावल्यात, अपघात स्वरूपी कुठल्या फलंदाजाला बाद व्हावला गेलो हो. या ठिकाणी दैव देत आणि कर्म नेत या पद्धतीचं चित्र बघायला मिळालं. दुसऱ्या धावेकरिता काजू पुढे सरसावले होते, नो डाऊट दुसरी धाव कंट्रोल युक्त होती परंतु त्या ठिकाणी यश चव्हाण सज्ज नव्हते. वो भुलाती है मगर जाने का नाही असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. जिथे एक धाव होती दुसऱ्या धावेकरिता परतले होते परंतु बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल. आज नशीब आहे यश चव्हाणचं, कारण की अगदी जवळून 2 ते 3 फुटाचं अंतर होतं आय थिंक आणि त्या 2 ते 3 फुटाच्या अंतरवरनं मात्र नेम लागला नाहीये. इथून 2 धावा येतात महत्वपूर्ण, धावफलक 27 अंकांवर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी पडू शकताय. चेंडू यस्ट्यांच्या वरनं ट्रॅव्हल झालाय तर 2 षटकाचा खेळ यावेळेस कम्प्लीट झालाय. या षटकामध्ये 10 धावा खोऱ्याने वाहिल्यात, 27 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात. 27 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात आतापर्यंत. अगदी बघायचं झालं तर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 4 धावा ज्या अगदी बघू शकतात पळून काढल्या गेल्या, तदनंतर 9 चेंडू आला, तदनंतर दुहेरी धाव, तदनंतर विकेट आली, तदनंतर 6 धावा, तदनंतर दुहेरी धाव आणि तदनंतर डॉट बॉल, म्हणजेच एकूण 15 धावा
आज एकंदरीत बघायचं झालं चला थोडीशी काय करा प्लीज, विनंती करतोय, जास्त वेळ घेऊ नका. इट्स अ हम्बल रिक्वेस्ट टू ऑल, प्लीज तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आज आपण वेळ वाजवा. यानंतर शिवान स्पोर्ट चॅलेंजर आणि त्यांच्या समवेत सदानंद स्मृती कामन हा संघ खेळताना बघायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित झाले असतील तर प्लीज आपण या नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. 27 हा आकडा अगदी समोर आला आणि कोण विसरेल यंदाच्या हंगामामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये 27 लाखाची बोली करण अंबाला लागली इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि तो आकडा यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज या ठिकाणी सुसज्ज झाला. यश चव्हाण आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमधून निघालाय, एकच चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलाय आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवर सूरज सुसज्ज झालाय. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त बाउन्स आहे, व्हाईटचा इशारा आलाय आणि एक अतिरिक्त बाउन्सच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 28 अंकांवर. शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघ या ठिकाणी प्रथमेश ठाकरे अँड ऑल टीम उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण करतो वेलकम, सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. व्हाईटचा इशारा, पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. लाईन बिलॉंग टू दी अंपायर हे सातत्याने आपण बघितलंय. ही सिंगल धावेत आहे, सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय 29 अंकांवर. 29 रन्स ऑन कार्ड. मोठमोठी नावं ज्या पद्धतीने मी उल्लेख केला इंडियन स्टेट प्रीमियर लीग तब्बल 11 लाखाची बोलीच्या खेळाडूला लागली, तो प्रथमेश ठाकरे वाडेट गावाचा एक स्टार खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालाय, त्याचं सुद्धा वेलकम असेल. यावेळेस ऑन साईटला यश चव्हाण याच्या बॅट मधनं काय बॅकलिप आहे, युवराज सिंग कॉपी बुक स्टाईलने चेंडू झालाय फरार 6 धावींकरिता षटकार. अफलातून वाकली बघायला मिळाली, याला म्हणतात यश चव्हाणचा क्लास. आतापर्यंत फक्त आणि फक्त षटकारांची बोलीभाषा त्याच्या बॅटमधनं. धावफलक या 6 च्या साह्याने जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 35 अंकांवर. आणखी एक फटका समोरच्या दिशेने, परंतु यावेळेस मिस टायमिंग आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय त्याने टिपला अचूक झेल आणि यावेळेस यश चव्हाणचा यावेळेस समाप्त होतोय खेळ. म्हणून प्रत्येक चकाकणारं हे सोनं नाही आहे, म्हणून मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याच्या मोहामध्ये, परंतु सिच्युएशनची डिमांड त्याच पद्धतीने झाली होती. आतापर्यंत या 6 धावा येतात, 6 च्या साह्याने धावफलक 35 अंकांवर. तदनंतर विकेट आले, म्हणजेच या षटकातील जवळजवळ चेंडूंचा विचार करायचा झाला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक आहे 35 अंकांवर. 35 रन्स ऑन कार्ड. यानंतर शिवान स्पोर्ट चॅलेंजर सदानंद स्मृती कामन या संघाशी खेळताना आपल्याला बघायला मिळेल. तदनंतर शेवटचा अंतिम सामना NSB बॉईज सुमित डेकले अँड ऑल कंपनी इन ऍक्शन बघायला मिळेल. NB स्पोर्ट्स उत्तन या संघाशी दोनात करणार आहे. योग्य त्या पद्धतीने अगदी आपण बघू शकता या स्पर्धेची रूपरेषा. अगदी रुपेशची जाधव खूप चांगल्या पद्धतीने हाताळली गेलाय. तदनंतर संकेत कासार हे सुद्धा व्हॉलेंटिअरच्या भूमिकेमध्ये आज प्रदीप भोईर खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चांगले स्कोरर आहेत. बॉल टू बॉल अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, कारण की समालोचनाचा पाठीचा कणा कोण असेल तर तो आहे समालोचन. आदरणीय सन्माननीय चिरागजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आपण करतोय शब्द सुमनांनी स्वागत. आणि या स्पर्धेकरिता ज्या चेंडूंची आपण बघू शकता जी व्यवस्था केली, जी स्पॉन्सरशिप लाभलंय ती चिराग यांच्याकडनं लाभलंय. वेलकम चिराग, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत सलोज दुबेजी या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं सुद्धा आपण करतोय वेलकम. या ऑल डिग्रेटरीचं या ठिकाणी आपण करतोय सहर्ष स्वागत. धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 35 अंकांवर. 35 रन्स ऑन कार्ड. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संदीप सांबरे हाच तो फलंदाज ज्याने कालच्या दिवसामध्ये एका षटकामध्ये 41 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि आज अगदी आपण बघू शकताय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणि याच फलंदाजाच्या नावावर पहिलं जे मेडन ओव्हर आहे विकेट टेकर ते याच फलंदाजाच्या नावावर, तो संदीप सांबरे मैदानाच्या आतमध्ये. ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर योग्य ती लाईन लेंथ मेंटेन केली गेले सूरजच्या माध्यमातून. खास करून इथून हंशीदा स्पोर्ट्स संघ बघायचं झालं तर नवतरुण उभारत्यांचं भरणा खूप मोठ्या प्रमाणात आहे, असं नाहीये की स्टार खेळाडू आहेत, परंतु ज्या नवतरुण उभारत्या सितारा आतापर्यंत इम्प्रेस केलंय. पुन्हा एकदा ऑन द राईज प्ले अँड मिस होत असताना संदीप साबरे खडे खडे स्ट्रोक तुम्ही खेळू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये, कारण की एकंदरीत मोबाईल मध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला नेटवर्कची गरज आहे क्रिकेटमध्ये जर खेळायचं असेल तर युजेस फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. आतापर्यंत तरी खडे खडे स्ट्रोक खेळतायत. यावेळेस ऑन साईटला 2 चेंडू डॉट आले होते, 3rd चेंडूवर एक बिग ब्लास्ट, याला म्हणतात छपरा तोड सिक्सर, सुपर स्ट्राइक, 6 धावींची मोहर, षटकार.
दोन चेंडू डॉट गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रेडी होते संदीप सांबरे. का कालच्या दिवसामध्ये 5 षटकार 1 षटकामध्ये मात्र लगावले होते आणि का कालच्या दिवसामध्ये 41 धावा मी कुठल्या होत्या याचं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये सुपर फलंदाजी बाय संदीप सांबरे. आणखी एक फटका ऑन साईटला स्टँड अँड डिलिव्हर. हा आहे सांबरे ब्रँडचा संदीप नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. आणि या 6 साह्याने धावफलक बोर्ड वर जाऊन पोहोचले 47 अंकांवर. काय जबरदस्त बॅकलिप, ज्या पद्धतीने कालच्या दिवसाची सुरुवात आजच्या दिवसाने सुद्धा त्याच पद्धतीने सुरुवात केलंय ही ओळख आहे सांबरे ब्रदर्स. काय जबरदस्त परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये सुद्धा संदीप सांबरे दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये की हम भी किसी से कम नाही. 47 धावा स्कोर काढावा लागल्या, 3 षटकांचा खेळ झाला. बघा पहिल्या षटकामध्ये मुकुलाला 12 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये आशिषाला 15 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये सूरजाने 20 धावा खर्च केल्या. म्हणजे आतापर्यंत धावा या थांबत नाहीये तर धावा या वाहत आहेत. आणि जवळजवळ बघायचं झालं तर पावसाच्या सरी सुद्धा कोसळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 47 धावा स्कोर काढावा लागल्या, 3 षटकाचा खेळ झालाय अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक हे शेष असेल मैदानाच्या आतमध्ये. चला शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाचा कर्णधार या सदानंद स्मृती कामन संघाचा कर्णधार या. चला दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज थोडीशी काय करा. चला दोन्ही संघाचे कर्णधार या, नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. नक्कीच रुपेजी जाधव यांच्या समवेत चिराग पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतायत. सरोज आहेत आज मॅचचा आस्वाद लुटतायत आणि चांगल्या पद्धतीने आपल्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आज प्रदीप भोईर याला सुद्धा आपण बघू शकतायत. त्यानंतर संकेत कासार यांना सुद्धा आपण बघताय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता सचिन मुदत्सीर हा नव्याने गोलंदाज शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय स्ट्रायकिंगला फलंदाज मिस्टर काजू. ऑन साईडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर फेकला गेला होता, व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावीचा सहारा मिळेल, अतिरिक्त धावीच्या सहाय्याने धावफलक 48 रन्स ऑन कार्ड 48 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. मुदत्सीर हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याकरिता फोर्स झालाय. तर या ठिकाणी आपण बघू शकताय पंच त्या ठिकाणी दर्शवतील की यस इट इज अ वाईड. लगातार 2 चेंडू वाईड आलेत, म्हणजेच एकही चेंडू हाताळून गेला नाहीये आणि आतापर्यंत 3 धावा या खर्च केल्यात गोलंदाजाने. बॅक ऑन ट्रॅक यावं लागेल, चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सो धावफलक यावेळेस 50 क्रॉस होतोय, 51 धावा, एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये कार्तिक 11 काजूचा संघ. त्याचं एकमेव कारण प्रत्येक फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा उडवलंय, मिड विकेटच्या रिजनमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. क्षेत्ररक्षक आहे, एकच धावेवर समाधान, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एगरीच्या सहाय्याने धावफलक आहे 52 अंकांवर. या स्पर्धेचा उच्चांक बघायचं झाला तर 4 षटकांमध्ये 67 धावा आहेत आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आपण 55 धावा बघितल्या 4 षटकांमध्ये. म्हणजेच धावा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला येताना बघायला मिळतात आजच्या दिवसामध्ये सुद्धा. 52 धावा स्कोर कार्ड वर. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. ऍब्सोल्युटली प्लमच्या स्वरूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागेल. काजू याच्या खेळीला यावेळेस लागतोय फुल स्टॉप. फलंदाज बाद, चांगली फलंदाजी आतापर्यंत काजू याने सुद्धा करून दाखवली. कारण की जिथे किरण बाद झाल्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याकरता संघ सज्ज होता, परंतु काजू यांच्या बॅटमधून एक षटकार एक दुहेरी धाव म्हणजेच वैयक्तिक 8 धावांचं योगदान त्याने सुद्धा दिलं आपल्या संघाकरिता. बुन बुन से घट भरता आहे ही व्याख्या जर आपण ऐकलेत नक्कीच फलंदाजाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय. परंतु विकेटचं पतन झालंय, लेग बिफोर द विकेट प्लमच्या स्वरूपाने बाद होऊन फलंदाजाला परतावं लागेल. आतापर्यंत धावफलक बोर्डवर आहे 52 अंकांवर. चला नवीन फलंदाज प्लीज थोडीशी काय करा, विनंती करतोय. या अगोदरच आम्ही म्हटलं की एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज आपण रेडी ठेवा, सज्ज ठेवा, जेणेकरून वेळेची बचत होईल.
चला प्लीज फलंदाज जास्त वेळ घेऊ नका, ही विनंती आहे. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशरफ. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत या षटकातील दोन चेंडूंचा खेळ झाला. 51 रन्स ऑन कार्ड, 51 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात. चांगल्या स्थितीमध्ये आहे खास करून कार्तिक इलेव्हन काजूचा संघ. खूप चांगली फलंदाजी झाली यश चव्हाण याच्या ठिकाणी फलंदाजी. तदनंतर संदीप याचे ते दोन षटकार. यावेळेस अशरफ आल्या आल्या समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्रिएट करेल का? यस इट इज. या मिळतात दर्जेदार सहा धावा. टप्प्यामध्ये आल्यावर गेम तर होणारच आणि लॉंग ऑफला क्लिअर करून अशरफच्या बॅट मधनं दर्जेदार सहा धावा मिळत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर. 57 रन्स ऑन कार्ड, 57 धावा. यंदाच्या हंगामामध्ये अशरफ याने सुद्धा आपण बघू शकतात लीडर क्रिकेटचे धडे गिरवलेत आणि तोच क्लास समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या बघायला मिळतोय. आणि तसा बघा अशरफच्या बॅट मधनं षटकाराला धीरज जा त्या ठिकाणी त्यांना मात्र काहीतरी घाण मंत्र देत आहेत. एकाच संघातून सातत्याने खेळताना बघायला मिळतात तेजल इलेव्हन वालिव संघाचे हे खेळाडू. अगदी आपण बघू शकतात दोन्ही खेळाडू संदीप सांबरे एक एंडने तर दुसऱ्या एंडने अशरफ. आतापर्यंत 57 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी सलक्याच्या हाताने मात्र कट केलं या चेंडूला. बॅकवर्ड पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कम्प्लीट झालाय एकाच धावेवर. या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागेल. चेंडूला मात्र या ठिकाणी फेकलंय नॉन स्ट्राईक एंडला. खेळाडू संदीप सांबरे याला सॅक्रिफाईस विकेट द्यावी लागेल कारण की धावेंची भूक आहे ती अजूनही मिटायला तयार नाहीये. कारण की धावा येणं खूप गरजेची गोष्ट आहे. सिंगल येते, सिंगलच्या साह्याने एक धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल. धावफलक 58 रन्स ऑन कार्ड, 58 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अजून या षटकातील जवळजवळ दोन चेंडूंचा खेळ शेष आहे. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये चला प्लीज थोडीशी काय करा, लगेच आपण दाखल व्हायचं आहे. यानंतर शिवान स्पोर्ट चॅलेंजर हा संघ लढताना बघायला मिळेल. सदानंद स्मृती कामन या संघाशी दोन तगड्या संघादरम्यान आणखी एक महत्वाची लढत. तदनंतर NSP बॉईज हा संघ खूप चांगल्या पद्धतीने उत्तन या संघाशी दोन हात करताना आपल्याला बघायला मिळेल. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंदन. या फलंदाजाला आपण बघू शकता एक आगल्या वेगळ्या शैलीने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एकंदरीत म्हणायचं झालं तर मारायचं होतं तुंगारेश्वरच्या साईडने आणि जिथून आपण बघू शकता चेंडू निघून गेला पिल्लारच्या दिशेने. इथून या दोन धावा कम्प्लीट झाल्यात परंतु धावा या कोठून येऊत कुठल्याही पद्धतीने येऊत धावा येणं गरजेची गोष्ट आहे. अंतिम चेंडू या षटकातील शेवटच्या अंतिम चेंडूला ऑन साईडला उडवलंय. दर्जेदार स्ट्रोक मिळतायत, या मिळतायत आणखी अर्धा डझन धावा. चेंडू झालाय पुन्हा एकदा रफू चक्कर आणि जाता जाता पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट करून दिले अशरफ याने. सुपर फलंदाजी. आतापर्यंत 66 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात आणि इथून विजयी होण्याकरिता लक्ष असेल 67 धावेंचं. आतापर्यंत जी आपण बघू शकता हायस्कोर जो उच्चांक आहे त्याला पुन्हा एकदा बरोबरीस आणून ठेवलंय. सुपर कार्तिक इलेव्हन काजुआ संघ 66 आणि विजयाकरिता 67 धावेंचं लक्ष आहे. घेऊया ब्रेक, ब्रेक नंतर नाणेफेकीच्या दिशेने चला दोन्ही संघाचे कर्णधार या. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. सदानंद स्मृती कामन संघाचा कर्णधार या आणि तदनंतर शिवान स्पोर्ट चॅलेंजर. सदानंद स्मृती कामन संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाचा कर्णधार. चला आपण प्लीज या लवकरात लवकर या. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडीची ही स्पर्धा आज ओपन गड अगदी बघू शकतात. प्रोफेशनल आणि व्यावसायिक क्रिकेटर आज मात्र या ठिकाणी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. रंचर्स कडे सुद्धा वळणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम. आज आपण बघू शकतात मोपस वसईपाड्याच्या मैदानावर.
चला प्लीज नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता या शिवान स्पोर्ट चॅलेंजर. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. सदानंद स्मृती कामण संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. चला फलंदाज, दोन फलंदाज चला मार्गस्थ व्हा मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी धावसंख्या, 66 धावा लागल्या, 67 धावेंचा पाठलाग करायचा आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काहीही गोष्ट अशक्य नाही आहे, कारण की अशक्य या गोष्टीमध्ये शक्य लपलं आहे हे सातत्याने आपण बघितलंय. आणि क्रिकेट जरतरचा खेळ आहे, इथून तुम्ही चांगल्या पद्धतीने जर कामगिरी केली नाही तर समोरचा संघ हावी होताना नक्कीच बघायला मिळेल. परंतु इथे आहे 66 धावा 67 धावेंचं लक्ष हे समोर असेल. नंदन विश्वकर्मा सारखा खेळाडू अगदी आपण बघू शकतात, गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज झाला. यश चव्हाण याला आपण बघू शकतात, एक एंडने आहे. नागेश वाडेकर सारखा खेळाडू नागा मैदानाच्या आतमध्ये, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग करिता नेहमीच ओळखला जातो तोच नागा. एकमेव शतक ज्याच्या बॅटमध्ये निघाला मान्सून ब्लास्ट मध्ये रबर क्रिकेटमध्ये, तोच खेळाडू अगदी आपण बघू शकतायत. त्यानंतर अश्रफ याला आपण बघू शकतात थर्डमॅनच्या रिझन मध्ये सज्ज केलं गेलंय. काजू स्वतः त्या ठिकाणी आपण बघताय फाइनल लेगच्या रिझन कडे जात आहेत. जय विश्वकर्मा यांना आपण बघू शकतायत. तर सतीश राजभर डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये सुसज्ज केलं गेलंय. त्यानंतर किसन देवेंद्र यांना सुद्धा आपण बघू शकतायत. लॉंगॉनच्या रिझन मध्ये किसन देवेंद्र यांना सुद्धा अगदी आपण बघू शकताय. म्हणजेच एकंदरीत बघायचं झालं तर स्टार खेळाडूंची कमी नाही आहे, परंतु दुसरीकडे अगदी म्हणायचं झालं तर हंशीदा स्पोर्ट्स हा सुद्धा विजयाची उमेद घेऊनच उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. चला ट्वेल्थ मॅन दोन्ही संघाचे प्लीज या ठिकाणी पाठवायचे आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. स्टार्ट होतो मॅच, सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइड ला लेग लान्स केलाय जय विश्वकर्मा. जोपर्यंत फील्ड करतायत तोपर्यंत ही सिंगल धाव कंप्लीट झालाय. मयूर आणि तदनंतर किरण, मयूर आणि किरण अशी जोडी अगदी आपण बघू शकतायत. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न अगदी बघायचा झाला तर या ठिकाणी पॅड लाईन ला चेंडू आदळला गेलाय. सफाळेचा स्टार खेळाडू अगदी बघू शकतायत किरण गुरुद्वार या ठिकाणी मात्र उपस्थित झालाय. काय जबरदस्त खेळाडू, ओपन हाफ असेल एका बेग फॉर्मॅट असेल की मैत्री सफाळे या संघाकडनं बिलॉंग करताना सातत्याने बघायला मिळालाय. तोच नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तर एक एंडने मयूर आहे. दोघी फलंदाज बघायचं झालं तर आपली छाप सोडले, खास करून टेनिस क्रिकेट असो आज पावसाळी रबर क्रिकेटमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची छाप सोडावी लागेल. चला शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाचा कर्णधार आणि सदानंद स्मृती कामन या ठिकाणी उपस्थित आहे कर्णधार. चला शिवान स्पोर्ट चॅलेंजर आम्ही वारंवार आपणास हाक देतोय, प्लीज आपण थोडीशी विनंती करतोय. चला आपण लवकरात लवकर नाणे फिकीचा कॉल करण्याकरिता या. पावसाच्या रिमझिम सरी बरसतायत, पावसाचं क्रिकेट हे पावसाविडा अधुरं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे क्रिकेट पावसाळी रबर बॉल. यावेळेस हो बॉडी लाईनला हा चेंडू अगदी ग्रामीण भाषेमध्ये मागायचा झाला तर सुगंध देऊन जाणारा चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी अगदी बघायचं झालं तर रोशन सुद्धा मॅचचा आस्वाद घेत अगदी व्यासपीठावरनं स्वतः व्हॉलेंटियर्स आहेत. या ठिकाणी मात्र ही सिंगल येत आहे लेग बाईच्या रूपाने. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, 2 रन्स ऑन कार्ड. किरण गुरुद्वार एक पोटं नाव आहे, नावात साजेशी कामगिरी करावी लागेल. 360 अँगलमध्ये नेहमीच खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी पुढू शकतायत. सिंगल धाव कम्प्लीट केली गेले, एकच धावेवर या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागेल. नंदन विश्वकर्मा खूप सुंदर गोलंदाज आहे, आतापर्यंत कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने सुद्धा छाप सोडले आणि तोच खेळाडू आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस ऑन साइड ला टॉप एज उडालाय, चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. याला म्हणतात नशिबाची साथ, परंतु धावा कशाही येवत कुठल्याही पद्धतीने येवत धावा येणं गरजेची गोष्ट आहे, कारण की एवढा वेग होता चेंडूला की टॉप एज उडालं आणि सरळ लॉंग स्टॉप रिझनला जाऊन चेंडू स्थित झाला. या मिळतात 6 धावा आणि 6 साह्याने धावफलक यावेळेस जाऊन पोहोचलाय 9 अंकांवर. एकंदरीत सरासरी चेक करायची झाली तर 67 धावेंचा पाठलाग करावायचा आहे, म्हणजेच 16.50 सरासरी ही प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला मेंटेन करावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकताय. थोडासा त्या ठिकाणी वाईट इशा चेंडू होता,
क्रिकेट आहे परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल यूज करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक आणि व्हाईटचा इशारा सुद्धा आलाय. 1+1 या दोन अतिरिक्त धावा स्कोरकार्डवर जॉईंट केल्या जात आहेत. दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 11 अंकांवर. 11 रन्स ऑन कार्ड 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. धावा येत आहेत या दोन चेंडूकडे. एक धावा येत असताना किरण गुरुद्वान थोडेसे ब्लाइंड झालाय क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. षटकाची होते समाप्ती. यावेळेस एक षटकाचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी हाताळली नंदन विश्वकर्मा याने आणि या षटकामध्ये धावफलक आहे 11 या अंकांवर. निल्सन आकडा मैदानाच्या आतमध्ये सीज झालाय. 67 धावींचा लक्ष्यांचा पाठलाग करायचा आहे. या अगोदरच मी म्हटलं की 16.50 सरासरी ही तुम्हाला गाठावी लागेल प्रत्येक षटकाकडे. आणि ही सरासरी गाठत असताना 5 धावींनिशी कुठेतरी हंशिदा स्पोर्ट्स हा संघ थोडासा मागे राहिलाय. परंतु इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. मयूर एक मोठं नाव आहे. एक इंडिया आपण पाहू शकतात. किरण गुरुद्वान सारखा एक खेळाडू आहे. आज मोठमोठी नावं मात्र त्या ठिकाणी कामास येतील का बघण्यासारखी गोष्ट असेल. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस सुसज्ज झालाय. पाठची एज लागले. या यष्टीरक्षक थोडस पुढे सरसावला होता. एक धाव निचे स्वरूपी कम्प्लीट केली गेले. एकच धावेवर या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 12 या अंकांवर. नितेश हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सुसज्ज झालाय. ओहो काय टप्पा काय लाईन आहे. धाव घेण्याकरिता फोर झालाय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. पूर्णपणे समर्पण बघायला मिळालं किरण गुरुद्वान. या ठिकाणी आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये गुणवत्ता सिद्ध करू शकले नाही आहेत. धावचितच्या स्वरूपाने फलंदाज बाय होईल. बघा आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आहे प्रत्येक संघाला. आपला जर 12th मॅन अवेलेबल असेल तर प्लीज तो आपण पाठवून द्या. जर 12th मॅन अवेलेबल नसेल तर आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी येऊन आपण सबमिट करा सर्वात आधी. ही सर्वांना विनंती आहे आणि खास करून कर्णधाराने ती जिम्मेदारी घ्या कारण की लाईव्ह प्रक्षेपण आहे. एखादा नवतरुण खेळाडू जर येतोय मैदानाच्या आतमध्ये तर त्याची नावं सांगणं थोडंसं अवघड जात आहे. म्हणून प्रत्येक संघाला ही विनंती करतोय. आणि यानंतर मात्र ती विनंती नसेल तर वॉर्निंग असेल असं मात्र रुपेजी जाधव यांच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. सो प्लीज सर्वांनी त्याची दखल घ्यायची आहे. आतापर्यंत धावफलक 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन कार्ड या स्कोर कार्डवर लागल्यात. विकेटचं पतन झालंय. धावचितच्या स्वरूपाने किरण गुरुद्वार याला बाद व्हावं लागतंय. नव्याने फलंदाज मुकुल नॉन स्ट्राईक एंडला सुसज्ज झालाय. आतापर्यंत धावफलक बोर्डवर आहे 12 या अंकांवर. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकताय. तर थोडीशी लाईन भरकटली गेलीय. एक धाव तर कम्प्लीट झालाय. दुसऱ्या धावीकरिता कॉल नाहीये. नुकताच धावचितच्या रूपाने किरण गुरुद्वान पास झालाय आणि पंच या ठिकाणी वळतायत. 1+1 व्हाईटच्या रूपाने या दोन धावा स्कोरकार्डवर अर्जित होते. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 14 या अंकांवर. बघा 66 धावा झाल्या. 67 धावांचा पाठलाग हा करावायचा आहे. आणि हे भळ मोठं पॅसिफिक महासागर जर तुम्हाला उडाळण्याचं असेल तर इथे इक्के दुक्केचे काम नाही बनेगा. इथे मात्र तुम्हाला चौकार षटकार शोधावेच लागतील. मोठ्या फटक्याची गरज आहे. सिच्युएशनची डिमांड झाली आहे. सप्लाय बघायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. मुकुल आहे मैदानाच्या आतमध्ये. एक एंडे मयूर आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी जर झाले नाही तर नक्कीच या सामन्यामध्ये कार्तिक इलेव्हन काजूचा संघ पुढे येताना बघायला मिळेल. चला शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाचा कर्णधार आपण प्लीज या. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. कट केले या चेंडूला. तडम्यांच्या रिझन मध्ये अश्रफ आहे. एकच धाव मिळेल. एकेरीच्या साह्याने मुकुल यावेळेस खातं ओपन करतोय. एकेरीच्या मदतीने धावफलक 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड 15 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात. चांगल्या स्थितीमध्ये यायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. संघ थोडस अडचणीमध्ये आहे. या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर मोठे फटके येणे नितांत गरजेची गोष्ट. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा नितेश सुसज्ज झालाय. ओहो काय डिलिव्हरी आहे. अप्रतिम मूर्ती लहान आणि कीर्ती महान करून दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत बघायचं झालं तर समोरच्या दिशेने मयूर सारखा एक जबरदस्त फलंदाज आहे परंतु त्याला आतापर्यंत बंदिस्त ठेवलंय. खूप चांगली गोलंदाजी होत आहे.
मिस्टर नितेश मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ओव्हर पिच चेंडू ऑन साईडला, खूप चांगला फटका, मनगटाच्या साह्याने चेंडूला वळवलंय. चेंडू डीप स्क्वेअर लेगला भेदून सरळ निघून गेलाय. या मिळतायत दर्जेदार सहा धावा मयुराच्या बॅटमधन. अखेरकार यश येते आणि सहाच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 21 अंकांवर. परंतु याच फटक्यांची अजून सुद्धा गरज आहे. ये दिल मांगे मोर, अजून काही फटके मैदानाच्या बाहेर. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा अंतिम चेंडू मार्गस्थ असेल. धावफलक 21 अंकांवर, 21 रन्स ऑन कार्ड, 21 धावा. आज पाऊस अगदी आपण बघू शकतो सकाळच्या सत्रापासून मधुर लागून राहिला आहे. पावसाच्या सरी कोसळत आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु खेळ मात्र थांबायला तयार नाही आहे. खेळ त्याच संयमाने मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस ऑल साईडला मेरोच्या बॅटमध्ये बॅकफूट पंच बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत फील्ड करतोय नागा. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या सह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 22 अंकांवर. बघा 67 धावेंचा पाठलाग हा करावायचा आहे आणि इथून पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा लागल्यात. म्हणजेच येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 45 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. म्हणजेच प्रत्येक षटकाकडे एक विचार करायचा झाला तर 22.50 सरासरी. आणि क्रिकेटमध्ये या धावा सातत्याने आपण बघितल्या आहेत, परंतु इथे गोलंदाजी त्याच ताकदीची आहे. आता थर्ड स्पेलमध्ये संदीप सांबरे या गोलंदाजाला आणलाय. हाच तो गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन विकेट ओव्हर फेकले आहे. तोच गोलंदाज सुसज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. मयूर इथून चांगली फलंदाजी मयुराला सुद्धा करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज झालाय संदीप. यावेळेस आपण बघू शकताय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फारसा चांगला नव्हता. अशरफ जोपर्यंत येत आहे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, परंतु मुकुल याने यू वेट म्हणून सांगितलंय. यस, व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा स्कोर कार्डवर जॉईन झाल्यात आणि दुहेरीच्या सहाय्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय 24 अंकांवर. 12 चेंडू 43 धावेंचं लक्ष अजून सुद्धा समोर असेल. यावेळेस खूप चांगली लाईन, थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्किड झाला. व्हेरिएशन युक्त गोलंदाजी करण्याचा मनसुबा याकरिता संदीप सांबरे सातत्याने ओळखला जातो. इथून चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा हाताळणे खूप गरजेची गोष्ट आहे. सामना बनू शकतो, परंतु त्याकरिता दोघांपैकी एकाला कोणाला तरी मोठा फटका खेळणं बंधनकारक आहे. परंतु या पद्धतीची जर फलंदाजी होईल तर समोरचा संघ मात्र हावी होताना बघायला मिळेल. सॅक्रिफाईस विकेट फलंदाजाला बाद व्हावं लागेल. मुकुल जो स्ट्रगल करत होता त्याचा स्ट्रगल यावेळेस समाप्त होत आहे आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले आतापर्यंत 24 अंकांवर. आज अगदी आपण बघू शकतो वर्षाचे 365 ते 367 दिवस क्रिकेट आणि क्रिकेट हाताळलं जात आहे. अगदी आज भारतामध्ये क्रिकेटला ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर डोक्यावर घेऊन नाचत आहेत प्रत्येक खेळाडू. अगोदरच आम्ही म्हटलं की अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या 5 मूलभूत गरजा आहेत आज माणसाच्या जीवनामध्ये. परंतु आज क्रिकेट रसिकांकरिता मात्र जो एक मूलभूत गरज बनलाय तो आहे क्रिकेट. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतोय आज क्रिकेट थांबायला तयार नाही आहे. अतिशय वेगवान पद्धतीने ज्या पद्धतीने आपण 1G पासून 5G मध्ये वळालो आणि क्रिकेटने जो वेग परिधान केलाय सुप पद्धतीने. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅक्सवेल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला. एक मॅक्सवेल आपण ऑस्ट्रेलियन संघामध्ये बघितला, एक मॅक्सवेल अगदी आपण बघू शकताय यावेळी संशिदा स्पोर्ट्स संघाकडनं खेळतोय. इथून एक धाव येत आहे एगेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 25 अंकांवर. इथून हळूहळू सामन्यामध्ये अगदी आपण बघू शकतोय पकड निर्माण केले कार्तिक 11 काजू या संघाने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवलंय संदीप सांबरे. यावेळेस आपण बघू शकतोय प्ले अवे फ्रॉम द बॉडी व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावीचा सहारा मिळेल. अतिरिक्त धावीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय 26 अंकांवर. 26 रन्स ऑन कार्ड 26 धावा. पुन्हा एकदा आपण जवळत आहेत व्हाईटचा इशारा आलाय अतिरिक्त धावा. या स्पर्धेमध्ये जवळजवळ अतिरिक्त धावेचा एक रेकॉर्ड होईल नो डाऊट, कारण की या अगोदर सुद्धा आपण बघितलं 14 चेंडूंचं ते षटक हाताळलं गेलं होतं कौशिक याच्या माध्यमातून. आणि इथून बघायचं झालं तर आणखी एक व्हाईट चेंडू आलाय. पंच मात्र त्या ठिकाणी औपचारिक दृष्ट्या त्या ठिकाणी निर्णय दिलाय व्हाईटचा इशारा. लगातार 3 चेंडू व्हाईट आलेत आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 28 अंकांवर. या षटकातील आतापर्यंत जवळजवळ 3 चेंडूचा खेळ झालाय. 28 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात.
म्हणजेच धावा वाईटच्या स्वरूपाने जास्तीत जास्त आल्यात या षटकामध्ये. बॅटची एज लागले, यावेळेस चांगला चेंडू हादळला गेलाय मॅक्सवेल, थोडस फुटवर्क त्या पद्धतीने कन्व्हिन्सिंग बघायला मिळालं नाहीये. ही सिंगल येत आहे, सिंगलच्या साह्याने एक धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 29 या अंकांवर, 29 रन्स ऑन कार्ड 29 धावा. चार चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा संदीप सांबरे गोलंदाजी ट्रॅकवर, पुन्हा एकदा ऑन साइडला आणखी एक व्हाईट चेंडू या षटकातील. जवळजवळ बघायचं झाला तर हा पाचवा चेंडू व्हाईटच्या स्वरूपाने आलाय, म्हणजेच आतापर्यंत 9 चेंडूंचं हे षटक राहिलंय. अजून सुद्धा 2 चेंडू येणं शेष आहे, एक अतिरिक्त धाव मिळेल धावफलक 30 या अंकांवर. यावेळेस ऑन साइडला रडार मध्ये चेंडू आला आणि टप्प्यामध्ये आल्यावर गेम तर होणारच, पक्का 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 ये लगा मॅक्सिमम सुपर चक्का मयुरेच्या बॅट मधनं आणि 6 साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 36 या अंकांवर, 36 रन्स ऑन कार्ड 36 धावा. आणखी एक जर फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतेल अंशिदा स्पोर्ट्स हा संघ. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकताय, तर सिंगल या ठिकाणी घेतली जात आहे. नागा मात्र जोपर्यंत फील्ड करेल ही सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जात आहे. षटकाची होते समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय हंशिदा स्पोर्ट्स हा संघ. 37 रन्स ऑन कार्ड 37 धावा. अजून विजयाकरिता 6 चेंडू आणि 30 धावींचं लक्ष असेल. 6 बॉल्स रिमेनिंग, 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. 5 मोठे फटके मारावे लागतील मयुर्याला आपला संघ जर विजयी करून द्यायचा असेल तर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. देवा हा नव्याने गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर खूप चांगल्या पद्धतीने अतिशय चांगली पकड निर्माण केली आहे कार्तिक इलेव्हन काजूच्या संघाने या सामन्यामध्ये. व्हाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव मिळेल, मोठ्या फटक्यांची गरज आहे. मयूर याने चांगली फलंदाजी केली कारण की या चांगल्या गोलंदाजी लाईनअप मध्ये अगदी चांगली टेम्परमेंट दाखवली आतापर्यंत. जरी सुद्धा डॉट बॉल आले तरी सुद्धा त्याच्या बॅटच्या रडार मध्ये जेव्हा जेव्हा चेंडू येतोय तेव्हा तो चेंडू फ्लाय करताना आपल्याला बघायला मिळतोय, म्हणजेच मयूरच्या समोर मार्जिन ऑफ इरर हे खूप कमी आहे. आतापर्यंत चांगलं पोटेन्शियल सिद्ध करून दाखवलंय. या अगोदरच आपण बघितलं करेश म्हात्रेची फलंदाजी काय अप्रतिम बघायला मिळाली. दुसरं अर्धशतक या स्पर्धेच्या निमित्ताने करेश म्हात्रे आज झळाळला गेला फ्रंट लाईन वर भिवंडी इलेव्हन या संघाकडनं खेळत असताना. आणि इथून आपण बघायचं झालं तर आतापर्यंत मयूर याची सुद्धा फलंदाजी खूप महत्वाची ठरली गेली आहे. 4 षटकार आतापर्यंत मयुराच्या बॅटमधनं 2 सिंगल आले, 3 सिंगल आले आहेत, म्हणजे 27 धावेंवर तो खेळी करतोय. 6 धावा येत आहे, 6 साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले आतापर्यंत 44 या अंकांवर. यावेळेस थोडासा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. चेंडू टप्पा मिळाल्यानंतर थोडासा स्किड झाला, धाव घेण्याकरिता त्या ठिकाणी प्रयत्न नाहीये. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय बोर्डवर 44 या अंकांवर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय, म्हणजेच फक्त आणि फक्त औपचारिकता, यानंतर शिल्लक राहील. काय जबरदस्त फलंदाजी यश चव्हाण याने सुद्धा करून दाखवली. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आणि त्यानंतर फिनिशिंग टच देताना संदीप साबरेची ती बॅटिंग आणि त्यानंतर अशरफ याने ठोकलेले ते 2 षटकार एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवले. आणि त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये आपण बघितलं काजूने मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली आणि एकंदरीत आपल्या संघाला एक सुखरूप स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये पकड निर्माण करत असताना कार्तिक इलेव्हन काजूचा संघ. आणि जी औपचारिकता होती ती कंप्लीट झालंय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन कार्तिक इलेव्हन काजू संघ दुसऱ्या सामन्यामध्ये बॉन होतोय. आणि थँक्यू सो मच हंशिदा स्पोर्ट्स, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि चांगला खेळ दाखवला त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता आपण सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. थँक्यू सो मच किरण गुरुद्वार मयूर अँड ऑल टीम, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आयोजकांना सहकार्य केलं त्याकरिता खूप खूप धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच प्लीज. शिवान स्पोर्ट चॅलेंजर्स